नृसिंहवाडीतील कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे धुराचे लोट पसरतात आणि त्या भागातील ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात येतंय. त्यामुळे ग्रामपंचायतीनं कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. नृसिंहवाडी गावातील सगळा कचरा नृसिंहवाडी औरवाड पुलालगतच्या डेपोत आणला जातो. या कचरा डेपोला रविवारी रात्री अचानक आग लागली आणि धुराचे लोट पसरले. जवळच्या संभाजीनगर दलित वस्ती परिसरातील रहिवाशांना या धुराचा त्रास सोसावा लागतोय. काही ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र कचऱ्याच्या ढिगात आग धुमसत राहिल्यानं धूर कायम होता. यापूर्वी सुद्धा कचऱ्याला आग लागण्याचे प्रकार घडलेत, त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनानं या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा अंकुश संघटनेनं दिलाय. धुराचे लोट पसरल्यानं नृसिंहवाडी औरवाड रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनधारकांनाही त्रास सोसावा लागतो. धुरामुळे अगदी 4 फुटांवरचंही दिसत नाही आणि त्यातून अपघाताची शक्यता निर्माण होते. त्यामुळे नृसिंहवाडी ग्रामपंचायतीनं हा प्रश्न गांभीर्यानं हाताळावा अशी अपेक्षा आहे.